नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत राजकीय संघर्ष निर्माण झालाय. मुंबईकरांवर आश्वासनांची खैरात आणि आरोप प्रत्यारोपांचे सामने सुरू आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 500 मीटरच्या भूखंडावरील आरक्षण रद्द करणं आणि 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात निर्णय न घेणं हा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता होती. हा मुद्दा अधिवेशनासह नवी मुंबईतही भाजपा आमदार गणेश नायकांनी आक्रमकपणे मांडला. यावर आता नगरविकास खात्याने सकारात्मक पावले टाकली आहेत. नवी मुंबईतील सिडको आरक्षित भूखंडावरील आरक्षणांची पुन्हा छाननी करून त्यानंतरच आरक्षण हटवण्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी 500 मीटरवरील सिडकोच्या सर्व भूखंडांवरील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय नगरविकास खात्यानं घेतलेला. या तुघलकी निर्णयाविरोधात अधिवेशनात रान उठवल्यामुळे आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याचं स्पष्टीकरण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. एकूणच काय तर निवडणूक जशी जशी जवळ येण्याची चिन्ह निर्माण होतील तसे आरोप प्रत्यारोपांचे सामने नवी मुंबईत पाहायला मिळतील. मात्र यात नवी मुंबईकरांना मोठा फायदाच होताना पाहायला मिळत असल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. या नव्या मुंबईमध्ये कोण किती वर्ष सत्ता गाजवतं हे आपल्याला माहित आहे, सर्वश्रुत आहे. मला त्या राजकारणामध्ये जायचं नाही, परंतु जी आरक्षण अनावश्यक पद्धतीने जी टाकली होती त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सिडकोने नगरविकास विभागाला पत्र दिलं होतं, महापालिकेने देखील पत्र दिलं होतं की या ठिकाणी सिडकोच्या प्लॉटचं जे काही भूखंड आहेत हे भूखंड त्याचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं आहे, त्यामुळे या बाबींची तपासणी करावी. ज्या आवश्यक बाबी आहेत त्यामध्ये कुठल्याही त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. जे लोकांना हवं आहे, जे लोकांच्या हिताचं आहे, ज्या शहराची गरज लक्षात घेऊन ही आरक्षणं डेव्हलप केली जातील, कुठल्याही परिस्थितीमध्ये ती रद्द केली जाणार नाहीत. परंतु हे सगळं तपासलं जाईल आणि तोपर्यंत पुढील शासनाचा आदेश प्राप्त होईपर्यंत जे सर्क्युलर जे पत्र नगरविकास विभागाने महापालिकेला दिलं आहे ते स्थगित करण्याच्या सूचना मी नगरविकास विभाग प्रधान सचिवांना दिलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.